लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गणेश उत्सवानंतर हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या सणापैकी एक सण म्हणजे शारदीय नवरात्री उत्सव। अश्विन शुक्ल प्रतिपदेला देवीची स्थापना केली जाते। आजपासून या चैतन्य पर्वाला प्रारंभ झाला आहे। नाशिकमध्ये भद्रकाली कालिका सांडव्यावरची देवी आणि सिटी सेंटर मॉल येथील महालक्ष्मी मंदिरात मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव साजरा होतो। याशिवाय घरोघरी घटस्थापना करत 9 दिवस त्याची पूजा केली जाते। प्रत्येक ठिकाणी नवरात्रीची पद्धत वेगळी जरी असली तरी उत्साह मात्र सारखाच असतो। पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेनं महिषासुराशी 9 दिवस युद्ध केलेलं। 10व्या दिवशी माता दुर्गानं महिषासुरावर विजय मिळवला। तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या 9 रुपयांची पूजा केली जाते। त्यामुळे 9 दिवस देवीची पूजा केली जाते। विविध पद्धतीनं नवरात्रीची पूजा करतात। त्यात कुणी घट बसवतात तर कुणी फक्त दिवा लावतात। प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते। या कालावधीमध्ये 9 दिवस उपवास करतात। दररोज विविध प्रकारचे स्तोत्र, आरती, अभिषेक, अर्चन, चंडीपाठ म्हणजेच मार्कंडेय पुराणातील देवीचे चरित्र सप्तशती या ग्रंथाचे विद्वान ब्राह्मणांकडून दररोज अनेक घरी पाठ केले जातात। देवीचे चरित्र गायले जाते। कुमारिका पूजन, चंडीपाठ, हवन अशा प्रकारे परंपरेनुसार उपासना केली जाते। दरम्यान काल रात्री उशिरापर्यंत सर्वच बाजारपेठा घटस्थापनेच्या पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याने सजलेल्या होत्या। महिलांची रात्री उशिरापर्यंत मार्केट परिसरात वर्दळ होती। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।